पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय, त्यामुळे महापालिका स्थापनेचे श्रेय त्यांचेच आहे असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. नवीन पनवेल येथे भाजप युती उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. ज्यांनी महापालिकेला विरोध केला त्यांना मते मागण्याचा अधिकार नसल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. या सभेला विक्रमी संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. नवीन पनवेलच्या बांढ्या शाळेच्या प्रांगणात झालेल्या या सभेत मैदान खचाखच भरले होते. पनवेल परिसरात आजवर झालेल्या प्रचार सभांच्या गर्दीचा विक्रम या सभेने मोडला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नामदार जयकुमार रावल, रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संघटन मंत्री सतीश धोन, जयनपेटी विश्वस्त महेश पालदी, आमदार प्रवीण दरेकर, आरपीए जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, भाजप नेते लक्ष्मण शेठ पाटील, जयदीप कवाडे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते, पदाधिकारी, भाजप युतीचे उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका स्थापन झाल्यापासून आजवर पनवेलकरिता 280 कोटी रुपयांचा निधी भाजप सरकारने उपलब्ध करून दिला. भाजप कामे करून दाखवतो आणि त्याच्याच आधारावर मतदार भाजपलाच विजय करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलाय. विरोधकांनी कितीही या ठिकाणी वल्गना केल्या तरी निधी ते आणणार कुठला आहेत, आणि बंधू भगिनींनो, हा निधी जर आणायचा असेल तर तो केवळ आपण आणू शकतो. कारण केंद्रातलं सरकार मोदीजींचं, महाराष्ट्रातलं सरकार भाजपचं, आणि सिडको ही माझ्या अंडर, MMRDA माझ्या अंडर. आणि या ठिकाणी जर पनवेलची महानगरपालिका ही तुम्ही माझ्याकडे, प्रशांतकडे सोपवली तर पैशाचा ओघ थांबणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामं होतील. पण बंधू भगिनींनो, पनवेलची महानगरपालिका तुम्ही माझ्या हातात देणारच आहात, परिवर्तन तर तुम्ही घडवणारच आहात. पण मी तुम्हाला या ठिकाणी ही विनंती करतो की पूर्ण ताकदीसह, बहुमतासह तुम्ही या ठिकाणी जर ही महानगरपालिका आमच्या हातामध्ये दिलेली, मला आठवतं ज्यावेळी माझी सभा झाली होती त्यावेळी पाऊस पडला होता, तसाच मतांचा पाऊस तुम्ही पाडला, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही मला एक भेट द्या, दुसरी भेट मी तुम्हाला देणार आहे. अलीकडच्या काळात लाल दिवा तर मोदीजींनी काढून टाकला, पण लाल दिवा नसलेली गाडी ही तुमच्याकडे देण्याचं काम हे निश्चितपणे मी करेन. त्याकरता ही महानगरपालिका प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडून आली पाहिजे, आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये हा जो विकासाचा रथ आपण हातामध्ये घेतलाय तो रथ खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. तुम्ही मला महानगरपालिका द्या, मी तुम्हाला विकास देतो. तुम्ही मला महानगरपालिका द्या, मी तुम्हाला नेता देतो. तुम्ही मला महानगरपालिका द्या, मी तुम्हाला परिवर्तन देतो. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या काव्यमय भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. भाजपच विकास करू शकतो, विरोधक केवळ अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचंही ते म्हणाले. रामसेठ ठाकूर जे माझ्यासोबत 2 वेळेला खासदार होते, या पनवेलचं भवितव्य ठरवण्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करत असतात. त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर हे अत्यंत ॲक्टिव्ह आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत, लोकांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना आहे, आणि पनवेलच्या विकासासाठी काय करणं आवश्यक आहे याचा अजेंडा त्यांच्यासमोर आहे. आणि त्यांनी सांगितलं की गेली अनेक वर्ष ते प्रयत्न करत होते, काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला पनवेलची महानगरपालिका करा करा म्हणत होते, त्यावेळचे मुख्यमंत्री म्हणत होते थांबा थांबा, मग ते म्हणाले की थांबा थांबा, मग मी आता थांबत नाही, मी जातो आता इकडे. आणि प्रशांत ठाकूर आले BJP मध्ये आणि 6 महिन्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे कसे, लवकरात लवकर लोकांना न्याय कसा द्यायचा हे फडणवीस साहेब अत्यंत चांगलं ओळखतात. कार्यकर्ता म्हणून ते आलेले आहे, विरोधी पक्षामध्ये राहून त्यांनी भूमिका अत्यंत चांगली मांडलेली आहे विधानसभेमध्ये. आणि 6 महिन्यापूर्वी ही महानगरपालिका तर झाली, अनेक वर्ष मागणी होत होती पण काही ते करत नव्हते. मी बऱ्याच मागण्या करायचो पण काहीच होत नव्हतं, म्हणून मी त्यांना सोडलं.
मी त्यांना नाही सोडलं, मी तर कायमचं काढलं. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात महापालिका क्षेत्रातील समस्यांचा उहापोह केला. आज महानगरपालिका झाली आहे आणि या महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचं ए टाईप पासून बी टाईप पासून या सगळ्या परिसरातल्या वस्त्या असतील, या सगळ्या परिसरामधल्या या ठिकाणी कळंबोलीपासून वसाती आहेत, या सगळ्या परिसराच्या या ठिकाणी जी वाढीव बांधकामं आहेत ही वाढीव बांधकामं नियमित करण्याची आवश्यकता आहे. ही मागणी या व्यासपीठाच्या निमित्तानं आज मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना या निमित्तानं करतोय. इथल्या परिसरामधली सिडकोच्या वसाती आहेत, मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे, बऱ्याचशा वसाहतींमध्ये नॉन ॲग्रिकल्चर टॅक्सचा भुर्दंड इथल्या सगळ्या रहिवाशांवरती सोसायट्यांवरती पडलेला आहे. या सगळ्या वसाहतींमध्ये राहणारी लोकं आहेत, सिडकोच्याकडून यांनी घरं घेतलेली आहेत. आणि मग सिडकोच्याकडून ज्या वेळेला यांनी ही घरं घेतली तर त्यावेळेला या सगळ्या लोकांनी काही स्वतःहून आपल्या शेतजमिनींचं काही राहणाऱ्या जागेमध्ये रूपांतर केलेलं नाही. मग अशा वेळेला या सगळ्या लोकांची मागणी आहे की आम्हाला हा एन ए टॅक्सचा भूर्दंड कशासाठी, आणि म्हणून हा एन ए टॅक्स जर भरायचाच असला तर तो सिडकोनं भरला पाहिजे. आमच्याकडून, नागरिकांकडून, या सोसायट्यांकडून हा एन ए टॅक्स भरून आपण मागू नये, ही मागणी सिडकोमध्ये वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की राज्य सरकारच्या माध्यमातून ही मागणी आपण या ठिकाणी या मागणीला मान्यता द्यावी. नामदार सदाभाऊ खोत, जयकुमार रावल आणि आमदार प्रवीण दरेकर यांनीही आक्रमक भाषणे केली. भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. खऱ्या अर्थानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या रूपानं आज येते आहे, कारण या राज्यातला शेतकरी, शेतमजूर, दीन दलित यांचं राज्य, श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसांचं राज्य निर्माण करण्याचा संकल्प खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य सरकार या राज्यामध्ये करत आहे. मग या राज्यातली जलयुक्त शिवार योजना असेल, या राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या सरकार राबवत असलेल्या योजना असेल, या राज्यातला गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, झोपडपट्टीमधला सर्वसामान्य माणसाचा तरुण याला शिक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी वेगवेगळ्या शिक्षणाच्या सुविधा उभा करून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला सन्मानानं उभा करण्याचं काम या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर साहेबांनी सांगितलं की अमाणी नगरपालिका आल्यानंतर या शहराचा अमाणी विकास करायचा आहे, मग या शहरातले रस्ते असतील, या शहरातला विकास असेल, या शहरातल्या उद्योगधंदे असतील, या शहरातल्या तरुणाच्या हाताला काम देण्याचं असेल, आणि हे सर्व प्रश्न घेऊन ही निवडणूक आम्ही लढवत आहे. आणि मला खात्री आहे की या राज्याला एक अभ्यासू नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने मिळालं.